खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावाच्या हद्दीतील रुबी मिल येथील कामगारांनी भारतीय जनरल कामगार संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं. त्या युनिटचे फलकाचे उद्घाटन शुक्रवारी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भारतीय जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, खालापूर कामगार आघाडीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, चंद्रकांत कडू, विशाल पारसकर, अल्ताफ शेख, सचिन शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं की कंपनी प्रशासनाने जर कामगारांना अन्यायकारक वागणूक दिली तर कंपनीचे गेट उघडू देणार नाही, हा इशारा देण्यासाठी आम्ही आज या बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास या आधारावर कामगारांना न्याय दिला पाहिजे, तो जर दिला नाही तर भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची भूमिका स्वीकारेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खालापूर येथे केले. एका नाम फलकाचं अनावरण आम्ही केलेलं आहे आणि एक युनिट कार्यरत झाल्यानंतर आता दुसरं युनिट यावं असं तुलना करणाऱ्या लोकांना सहज वाटू शकतं. पण तुमच्या एका ठिकाणी तुम्ही संघटना आणली आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही आणू नका, कामगारांना आपला हक्क मागू नका आणि मागितलात तर गेट दाखवू असं म्हणणाऱ्यांसाठी आजही गेटवरती आम्ही मीटिंग लावलेली आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जर या कामगारांना कुठल्याही पद्धतीने अन्यायकारक वागणूक दिली तर हा गेट उघडू देणार नाही याची सुद्धा जाणीव या कंपनीच्या व्यवस्थापनाला देण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत. खरं तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सारी मंडळी ज्यावेळेला या ठिकाणी आलोय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या सूत्रावरती आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यामुळे मॅनेजमेंटला सहकार्य करणं, युनियन म्हणून सहकार्य करणं आम्ही आमचं कर्तव्य मानतो. केव्हा? ज्यावेळेला मॅनेजमेंट कामगारांना योग्य पद्धतीनं न्याय्य वागणूक देत असेल तेव्हा. पण जर कंत्राटी कामगारांचा या ठिकाणी धाक दाखवून परमानंट कामगारांना कंपनीच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न मॅनेजमेंट करत असेल तर जय भारतीय जनरल कामगार युनियन आणि त्याच्या पाठीशी असणारा भारतीय जनता पार्टी पक्ष हे कदापि होऊ देणार नाही याची सुद्धा आम्हाला या ठिकाणी मॅनेजमेंटला जाणीव करून द्यायची आहे. खरं तर आपण पाहतोय देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता कायमस्वरूपी कामगार कमी होत चालले आणि कंत्राटी कामगार येत चालले. काही काही ठिकाणी त्याची कदाचित आवश्यकता असेल, पण जर कायमस्वरूपी कामगार त्याला तुम्ही बाहेर फेकून द्याल कारण त्याला तुम्हाला फॅसिलिटी द्यायच्या नाही, त्याला तुम्हाला वेळीच पगार द्यायचा नाही, त्याला या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून केवळ तुम्ही कंत्राटी कामगार वाढवणार असाल तर कुठे ना कुठेतरी आज आहेत त्या कायद्यांच्या आधारे आम्ही तुमच्याशी मुकाबला करणार आहोत. पहिल्या दिवशी नाम फलकाचं अनावरण करायला यावं आणि संघर्षाची भाषा करावी आम्हाला ती योग्य वाटत नाही. पण जर तुम्हाला सामोपचाराची भाषा समजत नसेल, तुम्हाला न्यायाची कायद्याची ही भाषा समजत नसेल तर संघर्षाची भाषा ही भारतीय जनता पार्टीला, जय भारतीय जनरल कामगार संघटनेला चांगली येते आणि ती शिकवण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहे, केव्हाही तयार. कारण दादा संघटना खूप लोक करतात, नव्या नव्याने संघटना करतात. 2.5 वर्ष झाली कामगारांच्या पगार वाढ व इतर सोयी सुविधांचा करार संपलाय. अगोदरच्या संघटनेने मागणी पत्र सुद्धा कंपनीला दिलेले नाही, एवढा काम पाठीमागच्या संघटनेने चांगला केलेला आहे. मित्रांनो, या निमित्तानं सांगतो तुम्हाला, पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी मला वाटते रुबी मिल्स धामणीचा आपण नाम फलक अनावरणाचा कार्यक्रम केला आणि त्याच्या नंतर मला वाटतंय अभिजितला बाकीच्या समूहल्या टीमला व्यवस्थापनाने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की तिथं संघटना आणली, इथं संघटना आणण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर तुमचं काही खरं होणार नाही. मित्रांनो, आज नंतर सांगतो, ज्या दिवशी संघटनेचे सभासदत्व स्वीकारलंय त्याच्या नंतर
जर कोणता व्यवस्थापन अरेरावीची भाषा करत असेल तर त्याला पूर्णपणे उत्तर देण्याचं काम संघटनेचं आणि या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं. मित्रांनो, काय म्हणतो आपण की दोन वेळचा चांगला जीवन दोन मुलांना चांगल्या शाळेत शिकवता येईल आणि आमचा संसार व्यवस्थित चालावा एवढेच पैसे मागतो. त्या दिवशी मध्ये काहीतरी कुचल साहेबांची आम्ही चर्चा केली धामणीच्या संदर्भात. त्यांनी सांगितलं की इथले लोक प्रोडक्शन देत नाही. मी सांगितलं प्रोडक्शन देत नाही, काम करत नसेल त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकताय, पण तुम्ही रॉ मटेरियल दिला पाहिजे. इथे इलेक्ट्रिसिटीचा फार प्रॉब्लेम आहे, दिवसा जवळजवळ चार चार पाच पाच तास कधीतरी लाईटच नसते. आणि मग त्या दिवशी ज्या अगोदरच्या संघटनेने करार केलाय की त्या करारामध्ये असं केलंय की ज्या लोकांशी या लोकांशी तो प्रोडक्शन निघणारच नाही एवढी लिंक लावून ठेवली की बाबा जिथं 1000 मीटर कपडा निघणार नाही आणि 5000 मीटरची कुठेतरी लिंक लावून ठेवली आणि 5000 मीटर जर तुम्ही दिलात नाही तर तुमच्या पगारातून पैसे कपात केले जाईल. म्हणजे कोणत्याही कायद्याला अनुसरण न धरता अशा पद्धतीची या व्यवस्थापनाने चांगली सोय केलेली आहे. मध्ये दमानींशी बोलण्याचा प्रयत्न केला, दमानी सांगतात की कोणतरी आणखी तुमच्या कंपनीमध्ये जुन्या युनियनचा आणखी एक पदाधिकारी करीत कोणतरी आला होता आणि त्यांनी व्यवस्थापनाला रिपोर्ट दिला की हे लोक काम करत नाही. मित्रांनो, मला एक आश्चर्य वाटतंय की संघटनेचे पदाधिकारी येतात कंपनीमध्ये सर्वे कसा करू शकतात आणि तेच रिपोर्ट करतात की संघटनेचे लोक काम करत नाही. मित्रांनो, आज नंतर या निमित्तानं आपल्याला सांगतो तुमचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी जय भारतीय जनरल कामगार संघटनेची आणि पदाधिकाऱ्यांची राहणार.